कधी हसणार आहे। कधी रडणार आहे। मी सारी जिंदगी जय शिवराय। मित्रांनो, तर मित्रांनो, ज्या प्रकारे तुम्ही आता डीएमध्ये व्हिडिओ बघितला त्या प्रकारचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला जे काही मी तुम्हाला दोन प्रोजेक्ट दिले असतील ते प्रोजेक्ट तुमच्या अलर्ट मोशनमध्ये तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत। प्रोजेक्टला इम्पोर्ट केल्यानंतर आता मित्रांनो जे काही प्रोजेक्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे त्या प्रोजेक्टमध्ये काही ठिकाणी फोटोला रिप्लेस करायचं आहे तर काही फोटोला तुम्हाला स्वतः फोटोला ॲड करायला लागणार आहे। ओके, तर आता मित्रांनो ज्या प्रकारे मी तुम्हाला स्टेप सांगणार आहे त्या प्रकारे स्टेप तुम्हाला फॉलो करायचे आहेत। तर मित्रांनो आता काय करायचं आहे, तुम्हाला सर्वात अगोदर एकदम सुरुवातीला यायचं आहे। सुरुवातीला आल्यानंतर आता मित्रांनो हा जो काही पहिला ग्रुप अँड मास्क आपला लेअर तुम्हाला दिसते या लेअरला सिलेक्ट करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे। ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे। मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करून आता मित्रांनो गॅलरीमध्ये तुम्ही ज्या फोटोचा व्हिडिओ इथे एडिट करणार आहे तो फोटो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे। फोटोला ॲड केल्यानंतर हा जो काही फोटो असणार आहे याला रेक्टँगल थीन जो काही तुम्हाला दिसतोय याच्या खालच्या बाजूला तुम्हाला घेऊन यायचं आहे। इथं घेऊन आल्यानंतर फोटोला सिलेक्ट करायचं आहे आणि मोबाईल ट्रान्सफरवरनं प्रॉपर मित्रांनो तुम्हाला आपला जो काही फोटो असणार आहे त्या फोटोला सेट करून फोटोची जी काही ड्युरेशन असणार आहे ती एकदम लास्टपर्यंत तुम्हाला अशी वाढवून घ्यायची आहे। या प्रकारे फोटोची ड्युरेशनला वाढवल्यानंतर आता आपला जो काही पहिला फोटो असणार आहे याला तुम्हाला डिलीट करून टाकायचा आहे। आणि मित्रांनो जे काही फॉन्ट मिसिंगचा तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे तर मित्रांनो आपल्या मटेरियलमध्ये मी तुम्हाला फॉन्ट प्रोव्हाइड केले ते फॉन्ट या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात अगोदर अलाइट मोशनमध्ये ॲड करायचे। तर ते अलाइट मोशनमध्ये ॲड करण्यासाठी सिम्पली आता काय करायचं आहे, जे काही ते टेक्स्टची लेअर दिसते या टेक्स्टच्या लेअरला तुम्हाला सिलेक्ट करून एडिट टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। आणि मित्रांनो वरती जे काही फॉन्टचं नाव दिसतं यावरती क्लिक करून व्ह्यू ऑल फॉन्टवरती क्लिक करून थ्री लाईनवरती क्लिक करायचं आणि इम्पोर्ट फॉन्ट्सवरती क्लिक करून जे काही मटेरियलमध्ये मी फॉन्ट तुम्हाला प्रोव्हाइड केलेत ते फॉन्ट या ठिकाणी तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत। फॉन्टला ऍड केल्यानंतर आता मित्रांनो आपला जो काही मटेरियल म्हणजे फॉन्ट मिसिंगचा प्रॉब्लेम होता तो सॉल्व होऊन जाईल। तर मित्रांनो आता तुम्हाला या प्रोजेक्टमधनं म्हणजे या ग्रुपमधनं बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर मित्रांनो या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं त्या प्रकारे पुढच्या म्हणजे ग्रुपमध्ये देखील तुम्हाला फोटोला ॲड करायचा आहे। नंतर मित्रांनो जो काही बॅकग्राऊंडला फोटो दिसतो या फोटोमध्ये तुमचा फोटो रिप्लेस करायचा आहे। त्यासाठी मित्रांनो जो काही बॅकग्राऊंडचा फोटो आहे त्याला सिलेक्ट करून कलर अँड फिलवरती क्लिक करायचा आहे। आणि मित्रांनो जे काही नंबर तुम्हाला दिसतो या नंबरवरती क्लिक करून आता गॅलरी ओपन झाल्यानंतर जो काही गॅलरीतनं फोटो तुम्ही या ठिकाणी ॲड करणार आहे सिम्पलरित्या तो फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि वरती प्लसवरती क्लिक करून घ्यायचा आहे। प्लसवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता गॅलरीमध्ये म्हणजे आपला जो काही बॅकग्राऊंडला फोटो होता तो फोटो ॲड झाला आहे। फोटो ॲड झाल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला सेम जे काही फोटो मी म्हणजे आत्ता सांगितलं त्या प्रकारे इथे देखील तुम्हाला सेम प्रोसेस या ठिकाणी अप्लाय करायची आहे। या प्रकारे प्रोसेसला अप्लाय केल्यानंतर आता मित्रांनो पुढचा जो काही फोटो आहे या ठिकाणी देखील तुम्हाला इथे फोटो देखील मिसिंग येणार आहे। सिम्पली या मिसिंग फोटोला सिलेक्ट करा, कलर अँड फिलवरती क्लिक करा, नंबरवरती क्लिक करून जो काही गॅलरीमधून फोटो तुम्ही सिलेक्ट करणार आहे तो फोटो या ठिकाणी तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे। नंतर मित्रांनो फोटो तुम्हाला 10.7 बिटवरती यायचं आहे। प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे। आणि मित्रांनो मीडियावरती क्लिक केल्यानंतर गॅलरीमधून एक फोटो तुम्हाला ॲड करून त्याला फिल स्क्रीन करून घ्यायचं आहे। आणि मित्रांनो फिल स्क्रीनला सेट केल्यानंतर हा जो काही फोटो असणार आहे या फोटोला तुम्हाला खाली असं घेऊन यायचं आहे। ओके, आपली जी काही शॅडो पीएनजी वगैरे या ठिकाणी असणार आहे याच्या खालच्या बाजूला तुम्हाला आपला जो काही फोटो असेल त्या फोटोला सेट करून घ्यायचा आहे। आणि फोटोला सेट केल्यानंतर ड्युरेशन देखील पुढे आपले 13.10 बिटपर्यंत वाढवायचे आहे। नंतर प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे, आपला दुसरा फोटो ॲड करून तो देखील फिल स्क्रीनला सेट करायचा आहे। आणि फिल स्क्रीनला सेट केल्यानंतर ह्याला देखील तुम्हाला खालच्या बाजूला असं घेऊन यायचं आहे। तर बघू शकता मित्रांनो आपले जे काही दोन्ही पण फोटो होते ते मी आपल्या शॅडो पीएनजीच्या खाली सेट केलेत। आता मित्रांनो हे जे काही फोटो आहे ते प्रॉपर तुम्हाला 19.7 बिटपर्यंत सेट करायचं आहे। 19.7 पर्यंत आपला फोटो म्हणजे तुम्ही सेट केल्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता वरच्या बाजूला एक ग्रुप अँड मास्कचा लेअर दिसतोय, या लेअरला सिलेक्ट करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे। सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे। गॅलरीमधून एक तुमचा फोटो तुम्हाला ॲड करायचा आहे। आणि मित्रांनो फोटोला ॲड केल्यानंतर आपला जो काही फोटो आहे तो सर्कल शेपच्या खालच्या बाजूला तुम्हाला सेट करून जे काही फोटोची ड्युरेशन आहे ती लास्टपर्यंत वाढवायची आहे आणि व्यवस्थितरित्या आपल्या सर्कलमध्ये फोटोला तुमच्या सेट करून घ्यायचं आहे। ओके, तर प्रॉपर मी फोटोला सेट केले, आता तुम्हाला बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर बघू शकता सर्कलमध्ये आपला फोटो सेट झाला आहे। आता मित्रांनो बॅकग्राऊंडला जो काही फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करून इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। ॲड इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला स्पॉट कलरचा इफेक्ट ॲड करायचा आहे। बॅक येऊन जे काही ब्लेंडिंग आणि ऑपोसिट आहे यावरती क्लिक करून ऑपोसिटी तुम्हाला 50 सेट करायचे आहे। बघू शकता या प्रकारे 50 मी ठेवल्या। या प्रकारे 50 ठेवल्यानंतर मित्रांनो जो काही तुम्हाला स्क्रीनवरती आता ओव्हरले व्हिडिओ दिसतोय तो ओव्हरले तुम्हाला मिसिंग येत असेल तर मटेरियलमध्ये हा देखील मी व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे। सिम्पली तिथे जाऊन तुम्ही यूज करू शकताय। नंतर मित्रांनो पुढे जे काही बघू शकता ब्लँक इमेजेस तुम्हाला बघायला भेटत आहेत, तर सिम्पली मित्रांनो जे काही स्क्वेअर म्हणजे आपली वरच्या बाजूची इमेज आहे म्हणजे छोट्या साईजमध्ये तुम्हाला दिसत्या त्याला सिलेक्ट करायचं आहे। कलर अँड फिलवरती क्लिक करायचं आहे, नंबरला सिलेक्ट करून
गॅलरीमधनं मित्रांनो इथं जो काही फोटो तुम्ही ॲड करणार आहे त्या फोटोची साईज जी काय असणार आहे ती 4:5 रेशोमध्ये असलेली पाहिजे. ओके, तर आता म्हणजे जो काही फोटो मी सिलेक्ट केला आहे तो 4:5 रेशोमध्ये सिम्पली प्लसवरती क्लिक करून या फोटोला इथे मी ॲड करून घेतो. नंतर मित्रांनो खालचा जो काही फोटो आहे याला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, कलर अँड फिलवरती क्लिक करायचं आहे. सेम नंबरवरती क्लिक करून जो फोटो तुम्ही आता ॲड केला सेम तोच फोटो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. तर बघू शकता या ठिकाणी मी फोटोला ॲड करून घेतलं आहे. सेम मित्रांनो पुढचे जे काही फोटो असतील ते फोटो देखील तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत. फोटो ॲड करून झाल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, जे काही शेक इफेक्ट वगैरे आहे ते तुम्हाला ॲड करण्यासाठी आता बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट जो काय असणार आहे त्याला तुम्हाला ओपन करायचं आहे. शेक इफेक्टला ओपन केल्यानंतर सुरुवातीला मित्रांनो हा फोटो म्हणजे तुम्हाला या प्रकारचे इफेक्ट दिलेत. सिम्पलरित्या आपला जो काही पहिल्या फोटोचा इफेक्ट आहे याला तुम्हाला कॉपी करून घ्यायचं आहे. इफेक्टला कॉपी केल्यानंतर बॅक येऊन आपला मेन बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. आणि मित्रांनो बिटमार्क प्रोजेक्टला ओपन केल्यानंतर आता बघू शकता इथे मी तुम्हाला किती सांगतो तर तुम्हाला 10.7 जी काही बीट आहे या बीटवरती येऊन जो काही फोटो तुम्ही ॲड केला आहे त्या फोटोला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला बॅक यायचं आहे, शेक इफेक्ट प्रोजेक्टला ओपन करायचं आहे. आता मित्रांनो सर्कल शेपमधला जो काही फोटो आहे त्याला सिलेक्ट करून इथे इफेक्ट याचा कॉपी करायचा आहे. बॅक येऊन आपला मेन प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. मेन प्रोजेक्टला ओपन केल्यानंतर एक मिनटं मेन प्रोजेक्ट येत आहे आपला. तर सिम्पलरित्या आता सर्कल शेपमध्ये आपला जो काही फोटो असणार आहे या फोटोला तुम्हाला हा इफेक्ट इथं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट मी या ठिकाणी पेस्ट करून घेतला आहे. इफेक्ट पेस्ट केल्यानंतर सिम्पली तुम्हाला बॅक यानंतर शेक इफेक्टमध्ये या शेक इफेक्टमध्ये आल्यानंतर या प्रकारचा एक इफेक्ट दिला आहे. खालच्या फोटोचा बॅकग्राऊंडचा जो काही फोटो आहे याचा इफेक्ट आधी कॉपी करून घ्या, बिटमार्कमध्ये या. आणि बिटमार्कमध्ये आल्यानंतर आता सुरुवातीला म्हणजे दोन या प्रकारचे आपण म्हणजे फोटो एडिट केलेत. ओके, तर सिम्पलरित्या इथे पहिल्या बॅकग्राऊंडच्या फोटोला तुम्हाला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. नंतर ऑपोसिटी 50 वरती का ऑलरेडी मी ठेवल्या फोटो देखील मित्रांनो या प्रकारे तुम्हाला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. वरचा जो काही फोटो आहे याचा देखील म्हणजे इफेक्ट आहे तो मी तुम्हाला शेक इफेक्टमध्ये प्रोव्हाइड केला आहे तो इथे कॉपी करायचा आहे. आणि ह्या दोन्ही फोटोला या प्रकारे असं पेस्ट करायचं आहे. तर मित्रांनो ह्याच्या बॅकग्राऊंडला म्हणजे फोटोच्या बॅकग्राऊंडला जो काही आपण इफेक्ट्स टाईपमध्ये ओवरले ॲड केला आहे तो ओवरले देखील मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे. सिम्पली तो देखील तुम्हाला आता कसं ॲड करायचं सांगतो. आता सगळ्यात अगोदर हाही ओवरले इथे डिलीट करतो. नंतर तुम्हाला 22.21 बिटवरती येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती क्लिक करून मीडियावरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो जो काही फोटो आहे सॉरी आपला जो काही इफेक्ट्स व्हिडिओ आहे तो इफेक्ट्स व्हिडिओ मी ॲड करून घेतो. व्हिडिओला ॲड केल्यानंतर हा जो काही व्हिडिओ असणार आहे तो आपल्या आता बघू शकता जे काही दोन फोटो एक बॅकग्राऊंडला फोटो ॲड केला आहे आणि एक वरच्या बाजूला केला आहे. तर या दोन फोटोंच्या सेंटरला या प्रकारे असं घ्यायचं आहे. नंतर इफेक्ट ॲड केल्यानंतर ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती क्लिक करायचं आहे. लाईटिंगवरती क्लिक करून त्याला स्क्रीनवरती सेट करायचं आहे. तर मित्रांनो बघू शकता या प्रकारे हा इफेक्ट तुमचा ॲड होऊन जाणार आहे. आता सेम मित्रांनो हे जे काही प्रोसेस आहे हे तुम्हाला पुढे देखील या पोझिशनला असं करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो या प्रकारे सेट करून घेतल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, जो काही लास्टचा फोटो आहे ज्याला लास्टच्या फोटोला एक ऑसिलेट नावाचा इफेक्ट आहे तो देखील मी तुम्हाला दिला आहे. सिम्पली तो इफेक्ट तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे. आणि इफेक्टला कॉपी केल्यानंतर बिटमार्कमध्ये येऊन जो काही लास्टचा आपला फोटो आहे त्या लास्टच्या फोटोला तुम्हाला हा इफेक्ट इथे पेस्ट करून घ्यायचा आहे. इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता इथे तुम्हाला कुठे यायचं आहे. आता 7.12 जी काही बीट आहे नाही सगळ्यात अगोदर एकदम सुरुवातीला या प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करा. आणि मीडियावरती क्लिक केल्यानंतर जो काही इंक इफेक्टचा व्हिडिओ मी तुम्हाला दिला आहे सिम्पलरित्या तो इंक इफेक्टचा व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. इफेक्टला सिलेक्ट म्हणजे त्या व्हिडिओला सिलेक्ट करून ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवरती क्लिक करायचं आहे. लाईटिंगवरती क्लिक करून त्याला स्क्रीनवरती सेट करायचं आहे. ओके, स्क्रीनवरती सेट केल्यानंतर बघू शकता या प्रकारे आपला झाला आहे. आता मित्रांनो सिम्पली या लेअरवरती क्लिक करून तुम्हाला लेअर कॉपी करायची आहे. नंतर पुढच्या बीटवरती येऊन इथे देखील तुम्हाला ही इफेक्ट पेस्ट करायचा आहे या प्रकारे. नंतर पुढे जो काय आपला फोटो आहे इथे देखील सेम तुम्हाला इफेक्ट पेस्ट करा. इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आता पुढे कुठं इथं काय केलं नाही तरी चालतोय, जर केला तरी सकट चालतोय, काही विषय नाही. तर इथं आपलं जे काही 13.10 बीट आहे यावरती देखील इथं मी करतो. नंतर मित्रांनो पुढं कुठं तुम्हाला व्यवस्थित जिथं वाटेल त्या पोझिशनला आता इथं 19.7 बीटवरती देखील मी केला आहे. तुम्हाला देखील सेम या प्रकारे असं करून घ्यायचं आणि लास्टला तर तुम्हाला 100% करायचंच आहे, काही विषय नाही. तर मित्रांनो या प्रकारे ते इंक इफेक्ट वगैरे लावल्यानंतर आता मित्रांनो ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ आपला तयार झाला आहे. आता सिम्पलरित्यावरती शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचं आहे.